शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक धक्कादायक ट्वीट केलेला आहे आणि ते आपल्या ट्वीटमध्ये यावेळेस थेट विधानसभेच्या बरखास्तीचे संकेत देत आहेत. संजय राऊत यांचं ट्वीट यावेळेस गाजलेलं आहे कारण त्यांनी थेट ट्विटरवरून बरखास्तीचे विधानसभेच्या बरखास्तीचे संकेत दिले आणि एकच खळबळ माजली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास हा विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं आहे असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं. विधानसभा बरखास्तीचे संजय राऊत यांचे संकेत समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी मात्र बरखास्तीचा कुठलाही प्रस्ताव नाही असं स्पष्ट केलं आहे. तर नेमकं काय संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय ते आपण बघतोय. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं, इतकंच ट्विट यावेळेस संजय राऊत यांनी केलेलं आहे. मी संघर्ष करू, शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे, लढणारा पक्ष, आम्ही संघर्ष करते राहिले. ज्यादा से ज्यादा क्या होगा, सत्ता जाएगी और क्या होता है. ज्यादा से ज्यादा क्या होगी, महाराष्ट्र की सत्ता जाएगी, सत्ता वापस आ सकती है, लेकिन प्रतिष्ठा होती है पार्टी की, वो सबसे ऊपर है. विधानसभा बर्खास्त करने का कोई अभी प्रस्ताव नहीं है. तो ये संघर्ष को कांग्रेस साथ रही, खड़ी रहेगी. हमने एनडीए सरकार के समर्थन किया जी, हम समर्थन करते रहे. छत्रपतींचा विचार म्हणजे